नमस्कार, आज आपण बनवतो आहे आईस्क्रीम ते प्रेमिक्सपासून। तर बघा, या ठिकाणी मी हे प्रेमिक्सचं पाकिट घेतलं आहे। काल डीमार्टला भेट दिली तर त्या ठिकाणी हे पाकिट दिसलं, आनंद झाला। मग घेतलं पाकिट उचलून आणि घरी आलो। त्यानंतर अर्धा लिटर दूध घेतलं, त्यानंतर त्यामध्ये हे पाकिट कापून त्यामध्ये ते टाकून दिलं। पण पाकिट कापताना त्याचा जो कॉर्नर आहे तो काढला नाही, कारण की कचरा वेचणारे पाकिट उचलतात पण त्याचा कॉर्नर उचलत नाहीत, तो उचललाही जात नाही, त्यामुळे पॉल्युशन वाढतं आहे। तर आपणही अशा प्रकारे कॅरीबॅगची पिशवी कापत असताना त्याचं टोक न कापता अशाच प्रकारे कापा, म्हणजे तेवढीच आपली पर्यावरणाला मदत होईल। त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। प्रीमिक्स आणि दूध या ठिकाणी मी मिक्स केलं आहे आणि याची साखर व्यवस्थित विरघळेपर्यंतही मिक्स करायचं आहे। नंतर आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे, यामध्ये आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही। त्यानंतर बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, साखर पूर्ण विरघळली आहे। आता मी गॅस सुरू करणार आहे आणि त्यावर हे ठेवून देणार आहे। तर बघा, हे गॅस सुरू केला आहे, त्यानंतर त्यावर हे भांडं ठेवून द्यायचं आहे। एक उकडी येईपर्यंत याला आपण चम्मच फिरवत फिरवतच शिजवायचं आहे। त्याने काय होईल की याच्यामध्ये जर कोठडी होणार असेल तर ती होणार नाही। हे माझं फर्स्ट टाईमच ट्राय आहे, तर मी या प्रकारे त्याची थोडी काळजी घेऊनच करत आहे। तर बघा, अशा प्रकारे ते शिजताना दिसत आहे, नंतर थोडं घट्टसर पण होताना दिसत आहे। बघा, अशा प्रकारे हे दिसत आहे। त्यानंतर लगेच याला उकडी आली आहे। बघा, अशी व्यवस्थित उकडी आली की याला आपण थंड करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकून याला थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आणि हे व्यवस्थित थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या रे लावायचा जो पॉट असतो ना, त्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। किंवा आपल्याकडे जर ब्लेंडर असेल तर ब्लेंडर फिरवलं तरी चालेल। केक करण्यासाठी, विपक्रीम फेटण्यासाठी जी मशीन असते ती केली, फिरवली तरीही चालेल। त्यानंतर बघा, अशा प्रकारे हे मी थंड करून घेत आहे आणि याला आपण एकदा मिक्सरमधून फिरवून ॲल्युमिनियमचा पॉट या ठिकाणी वापरायचं सांगितलं आहे, त्यामुळे मी ॲल्युमिनियमच्या पॉटमध्येही फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हे मिक्सरमधून ब्लेंड करून घेते आहे आणि हे तयार होणार आहे। आणि थोडं हे मला फुगल्यासारखं वाटतं आहे, थोडं जितकं क्वांटिटी टाकली होती मिक्सरच्या पॉटमध्ये त्यापेक्षाही जास्त वाटत आहे। एका पॉटमध्ये अर्धा लिटर आणि प्रीमिक्स टाकून हे मावत नव्हतं, म्हणून मी दोन वेळा हे मिक्सरमधून फिरवून घेत आहे। थोडं थोडं करून फिरवून घेतलं की हे जास्त फुगेल असं मला वाटलं, म्हणून मी दोन वेळा टाकलं आहे। तर बघा, अशा प्रकारे हा गंज, एक लिटरचा गंज आहे, जवळजवळ पूर्ण भरला आहे। आणि त्यावर आपण स्टीलची प्लेट ठेवून याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर याचा वापर आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि 5 ते 6 तासांनी अशा प्रकारे ही घट्ट अशी आईस्क्रीम बनून तयार आहे। त्याला आपण परत काढणार आहोत आणि परत एकदा मिक्सरच्या पॉटला लावून परत याला बारीक करून घेणार आहोत। आणि थोडी साय या ठिकाणी आपण टाकणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे साय टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्याजवळ थोडे बर्फाचे खडे झाले होते ते पण या ठिकाणी मोडले आहे। दोन वेळा हे पण मी दोन वेळाच काढलं आहे आणि थोडंसं मुलांसाठी कुल्फीच्या भांड्यात पण लावलं आहे। बघा, अशा प्रकारे हे तयार झालं आहे। आता त्याची प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघा, व्यवस्थित असं आईस्क्रीम या ठिकाणी मस्त टेक्स्चर झालं आहे, एकदम उत्तम टेस्टला पण झालं आहे, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पण अवेलेबल आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि हो, अशी ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय